जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एकंदरीत आरोग्य विभागामध्ये अकरा हजार पदांची भरतीची जाहिरात तर आली पण नेमका जे प्लेन दहावी केलेली आहे बारावी केलेली आहे अशा उमेदवाराने नेमका फॉर्म कोणत्या ठिकाणी टाकायचा कोणत्या डिपार्टमेंट मध्ये तुमच्यासाठी जागा आहेत किती जागा आहेत आणि त्यांना पगार पाणी काय आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो लेटेस्ट इन्फॉर्मेशन साठी किंवा लेटेस्ट चे प्रश्न सोडवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर पहा मित्रांनो आज रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधना निमित्त महिलांसाठी खास ऑफर आहे खास डिस्काउंट कुपन आहे जे काही महिला पोलीस भरतीचा ऑनलाईन कोर्स परचेस करतील त्या महिलांना माझ्याकडून पन्नास टक्के डिस्काउंट कुपन दिले जातील ज्या महिलांना कोर्स जॉईन करायचा आहे ही ऑफर फक्त आजच्या दिवसापुरती आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि पन्नास टक्के डिस्काउंट कुपन मिळवा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो एकंदरीत तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तर तुम्ही फॉर्म भरू शकतात गट ड मध्ये या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि यामध्ये जिल्ह्यानुसार जागा दिलेल्या आहेत बघा ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल पण आता या गट ड साठी तुम्ही दहावी झालेली असेल किंवा बारावी झालेली असेल दहावी बारावी ज्यांचं प्लेन झालंय त्यांचं काही डिप्लोमा वगैरे काहीच नाही झालेलं आहे अशा उमेदवारांसाठी दहावी आणि वरती या गडच्या जागा आहेत या पण जागा भरपूर आहेत मित्रांनो असं नाही की कमी जागा आहेत भरपूर जागा आहेत ठीक आहे तर बघू शकता प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा दिलेल्या आहेत जवळपास चार हजार दहा जागा तर इथंच झाल्यात आता यांच्यासाठी बघा तुम्हाला परीक्षा कशी असणार किंवा काय कसं असणार ते सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मी आता तुम्हा ओके तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे डॉक्युमेंट बद्दल आपण स्पेशल व्हिडिओ घेऊ वाटल्यास असं काही नाहीये आता मेन मुद्दा आपला निवडायचा परीक्षा आणि एक्झाम बद्दल तर मित्रांनो आता मेन मुद्दा आला आहे तुम्हाला सांगितलं की तुम्ही दहावी बारावीच्या बेसवरती कोणत्या एक्झाम देऊ शकतात ग्रुप डच्या एक्झाम देऊ शकता त्यांचा परीक्षा कशी असणार ते पण तुम्हाला सांगून देतो तु बघा परीक्षेचं आयोजन तर बघा मित्रांनो बावीस आठ दोन हजार तेवीस नुसार पदभरती एका संवर्गनासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेण्याचे आयोजन आहे ओके आणि ग्रुप ड मध्ये जास्त जागा येणार विशेष नाहीयेत तर त्याची विविध सत्रामध्ये म्हणजे सीप वाईज परीक्षा घेतली जाणार आहे आणि एकापेक्षा अनेक पदासाठी अर्ज केला असल्यास उमेदवाराने ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल त्याच पदासाठी त्यांच्या कार्यालयाच्या गुणवत्तेच्या निष्कर्षावर निवड प्रक्रियेचा विचार केला जाईल म्हणजे सतरा ठिकाणी फॉर्म भरून उपयोग नाही एकाच ठिकाणी कुठेतरी फॉर्म भरा त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो परीक्षा जी असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे म्हणजे सीबीटी टेस्ट याचा अर्थ ऑनलाईन तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि कंपनी तेच असणार आहे टी सी एस आणि आय बी पी एस याच कंपनी मार्फत तुमची एक्झाण असणार आहे तर बघा प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे असतील एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्याच्या काठणीत त्या तपासण्यात येऊन त्यांचे समानीकरण करण्याचे म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याचे पद्धती गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर मित्रांनो नॉर्मलायझेशन बाबत टी सी एस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईट वर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे म्हणजे नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल टी सी एस कंपनी मार्फत त्या वेबसाईट वरती स्वतंत्रपणे दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर सदर नॉर्मलायझेशन परीक्षार्थी यांना बंधनकारक आहे म्हणजे जे काय ते नॉर्मलायझेशन करणार ते परीक्षांसाठी जे पण एक्झाम देणार त्यांच्यासाठी बंधनकारक राहणार आहे आता पुढे परीक्षेचे स्वरूप बघा कारण तुम्हाला मी सांगितलं अगोदरच की तुम्ही कशासाठी फॉर्म भरणार आहेत ग ड साठी भरणार आहेत तर यासाठी परीक्षा आहे मित्रांनो तुमची शंभर प्रश्न आणि दोनशे गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण जसं आता तलाठीच चालू आहे त्याप्रमाणे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण शंभर प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार म्हणजेच आपण जी काही पोलीस भरती देतो तशीच तुमची त्या ठिकाणी परीक्षा असणार आहे पुढे काय म्हणतात प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये मायनस सिस्टीम नाही लक्षात घ्या नकारात्मक गुणवत्ता या ठिकाणी नाहीये पुढे गट ड नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी करिता प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे शंभर गुणांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे म्हणजे एकंदरीत प्रत्येक तुम्हाला जो काही तलाठीचा पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननुसार ही एक्झाम असणार आहे इंग्रजी पंचवीस मार्काला जी के पंचवीस मार्काला मराठी पंचवीस मार्काला आणि बौद्धिक चाचणीमध्ये काय काय दोन विषय येतात गणित आणि बुद्धिमत्ता हे पंचवीस मार्काला असणार आहे त्याच्यानंतर जे अश अकुशल कारागीर परिवहन एचईएमआर या पदासाठी जे काय मुलं अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी मराठी इंग्रजी सामान्या बौद्धिक चाचणी करिता पाच प्रश्न याप्रमाणे असणार आहे आणि तांत्रिक प्रश्नावरती जवळपास ऐंशी प्रश्न असणार आहे ही पण शंभर गुणांची परीक्षा दोनशे गुणांची असणार आहे आणि गट ड संवर्गातील जे काही पद आहे त्यांच्यासाठी दोन तासाचा कालावधी राहणार आहे मित्रांनो ही झाली तुमची परीक्षा बद्दल कि अशा पद्धतीने तुमची परीक्षा राहणार निवड पद्धत कशी असणार आहे बघा सीबीटी टेस्ट जी काय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एक्झामिनेशन देणार आहे त्यात जे पण तुम्हाला परीक्षेला गुण मिळतील त्या गुणाच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे कमीत कमी उमेदवाराने पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे शंभर गुणां दोनशे पैकी ठीक आहे अशाच उमेदवारांना निवड सूची बनवता बनवताना पात्र ठरवण्यात येणार आहे हे असं झालं ओके तर समान गुणाबद्दल वयाबद्दल हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पण महत्वाचं जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं परीक्षा शुल्क तेवढीच मित्रांनो याच्यामध्ये काही कमी नाही पी सी एस दाबून पैसा छापायचं काम करते मागास उमेदवारांसाठी हजार रुपये वर्गीय अनाथ आणि ईडब्ल्यू साठी नऊशे रुपये फी आहे आणि माझी उमेदवार माझी सैनिकांसाठी तर परीक्षा फी नाही चांगली गोष्ट आहे ही एक तरी गोष्ट चांगली आहे तर अशा पद्धतीने अर्ज तुम्हाला जर करायचं असेल तर ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे हिची लिंक पण मी बॉक्स मध्ये दे देऊन टाकेन त्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो एक महत्वाची सूचना बघा ज्यांनी यापूर्वी दिनांक चोवीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी रद्द झालेल्या परीक्षेस म्हणजे जी काही परीक्षा झाली होती त्या रद्द झालेल्या परीक्षेस टी सी एस आय एन या कंपनी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरून नव्याने अर्ज करणे गरजेचे आहे म्हणजे मागच्या वर्षी ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी सुद्धा नव्याने अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर जे काही चोवीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस च्या रद्द झालेल्या परीक्षेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा पोर्टल उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे मागच्या वर्षी ज्या मुलांनी परीक्षा दिली होती त्यांचं जे काही फी आहे ते रिटर्न मिळण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी दोन हजार तेवीस ऑनलाइन अर्ज या लिंकावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लास्ट डेट आहे मित्रांनो एकोणतीस आठ दोन हजार तीन पासून उपलब्ध होणार आहे म्हणजे कालपासून ऑनलाइन फॉर्म उपलब्ध झालेत आणि याची लास्ट डेट जर असेल तर ती मित्रांनी आहे लास्ट फॉर्म भरण्याची डेट आहे आठ सप्टेंबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजे एकंदरीत एकोणतीस तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंतचे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याची मुदत आहे परत एकदा सांगतो या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो जागा छान आहेत खूप चांगल्या जागा आहेत गट विभागामध्ये त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्कीच अर्ज करा विषय तोच आहे मित्रांनो जे तुम्हाला मी सांगितलं मराठी गणित प्लस बुद्धिमत्ता त्याच्यानंतर इंग्रजी आणि जी के हेच विषय आहेत मित्रांनो जास्त वेगळे विषय नाही आहेत जे तुम्ही अभ्यास करत असाल तेच विषय आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर ना पटापट लाईक करून आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद